नमस्कार, शेतकरी बांधवांनो, हरभऱ्यामध्ये फार महत्त्वाची समस्या मर रोग ह्याचे असते, त्याचबरोबर हिरवी आळी ह्याच्यामुळेसुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव होतो. तर आपल्याला हरभऱ्यामधील जी काही फवारणी आहे ती कोणती घ्यावी, कुठल्या औषधाची घ्यावी, आपण ती समजून घेण्याचा प्रयत्न करू, ज्यामुळं हिरव्या आळीचं नियंत्रण होईल, जी शेंडे खा ते आणि त्यामुळं नुकसान गळमध्ये घट होते. त्याचबरोबर आपण ही फुलावस्थेमध्ये सुद्धा ही फवारणी आपल्याला घेता येईल, ज्या वेळेला फुटवे वगैरे फुटतात अशा अवस्थेमध्ये. आसपास 40 ते 50 दिवसाच्या दरम्यान आपण ही फवारणी घ्यायची, ज्यामध्ये धानुकाचं M1 घ्या किंवा फेम घ्या किंवा असं कुठलंही कीटकनाशक घ्या. जसंप्रमाणे आपल्याला जर M1 घेतला असेल तर आपण 15 लिटरच्या फवाऱ्यासाठी आपण 8 ते 10 ग्रॅम हे वापरायचं. त्याचबरोबरीनं दुसरा घटक त्यामध्ये मिसळायचा जो सागरिका, हे जे काही टॉनिक आहे ते आपण 30 ml प्रति पंपाला 15 लिटरच्या पंपाला मिसळून फवारायचं. त्याचबरोबरीनं आपण एक बुरशीनाशकसुद्धा घ्यायचं, ज्यामुळं मररोगावर नियंत्रण आपल्याला करता येईल, ज्यामध्ये तुम्ही साप घेऊ शकता, रेडोमिल घेऊ शकता, रोको घेऊ शकता. साधे सिंपल बुरशीनाशक आहेत. साप जर घेतला असेल आपण तर त्यामध्ये कार्मेंटेंजिम आणि मॅनकोजेब असतं. जसं प्रमाण आपल्याला एका पंपासाठी 15 लिटरच्या पंपासाठी आपल्याला 30 ग्रॅम हे प्रमाण ठेवायचं आहे. जर आपण सापच्या ऐवजी रेडोमिल घेणार असाल तर 30 ग्रॅम ठेवा, रोको घेणार असाल तर 20 ग्रॅम ठेवा. ह्या तीनपैकी कुठले बी एक बुरशीनाशक तुम्ही वापरू शकता. आणि आपण जे कीटकनाशक पाहिले, फेम वापरा किंवा मग धानुकाचं M1 वापरा. तर फेम वापरला तर पंपाला 5 ते 6 ml इतकं प्रमाण त्याचं वापरायचं आहे, आणि M1 वापरला तर 8 ते 10 ग्रॅम इतकं याचं प्रमाण वापरायचं आहे.